झिरो न्यूज ब्रेकिंग बातमी. जळगाव जिल्ह्यात रामगिरी महाराज विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. राज्यात कोपरगाव तसेच विविध पोलीस स्टेशनात अमोल मिटकरी व रामगिरी महाराजचे अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होत असेल तर मोहम्मद पैगंबराचे अवमान करणाऱ्या विरोधात जळगाव जिल्ह्यात गुन्हे दाखल का करून घेतले जात नाही. रामगिरी महाराज विरोधात गुन्हा दाखल झालाच पाहिजे. मुस्लिम समाजाचे पोलीस अधीक्षकांना साकडे. संपूर्ण इस्लाम धर्मियाचे सद्दास्थान असलेल्या हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबाबत अपशब्द वापरून व त्यांचा संपूर्ण इस्लाम समाजाचा अवमान करणारे एवढेच नव्हे तर इस्लाम धर्माचा अन्याय व अत्याचार करणारा धर्म म्हणून संबोधणारे रामगिरी महाराज यांच्यावर अद्याप जळगाव जिल्ह्यातील एकाही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद न झाल्याने जळगावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना जिल्हावासियांची या तीव्र स्वरूपाच्या भावना निदर्शनास आणून दिले. त्वरित जिल्ह्यात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. सदर प्रकरणी अभ्यास करून माहिती जमा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी शिष्टमंडळाला दिले. भारतीय न्यायसंहिता 192, 196, 197, 298, 309, 302, 553 व 356 अनुसार या रामगिरी महाराजावर गुन्हा नोंदून त्यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने आपल्या तक्रारदार निवेदनात नमूद केले आहे. तक्रारदार व समन्वयक जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद, राष्ट्रवादी शरद पवार जिल्हा अध्यक्ष मजहर पठाण, अल इमदाद फाउंडेशनचे अध्यक्ष मतीन पटेल, ए यू शिकलगर फाउंडेशनचे अध्यक्ष अनवर खान, प्रहार महानगर अध्यक्ष युसुफ खान, काँग्रेस आयचे इरफान शेख, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे महानगर अध्यक्ष इद्रिस शेख, उस्मानिया फाउंडेशनचे अध्यक्ष रफिक शेख, शिकलकार बिरादरीचे मुजाहिद खान आदीचा शिष्टमंडळात समावेश होता. आम्ही जळगाव शहरातील विविध संघटना व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी सिनियर पोलीस अधीक्षक माननीय रेड्डी साहेबांची भेट घेतली. कारण मागच्या 2-3 दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व खेड्यापाड्यातून आम्हाला फोन येत होते की आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा का दाखल होत नाही आणि भावना तीव्र स्वरूपाच्या होत्या. त्या सर्व 15 तालुक्यातल्या व इतर गावांच्या लोकांच्या भावना आज आम्ही माननीय पोलीस अधीक्षकांना लेखी स्वरूपात या ठिकाणी विदित केल्या आणि त्यांना सांगितलं की ज्याप्रमाणे महाराष्ट्रभर रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हे दाखल होत आहेत त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यात 36 पोलीस स्टेशनपैकी कमीत कमी एका पोलीस स्टेशनला तरी गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. जेव्हा गुन्हा दाखल होईल तेव्हा सगळ्यांच्या भावना त्यांच्या तीव्र भावना ज्या आहेत त्या कमी होतील आणि त्यांना आपल्या प्रेषितांचा जो अपमान झालेला आहे त्याबद्दल ते शांत राहतील. माननीय पोलीस अधीक्षकांनी आमच्या सर्व भावना ऐकलेल्या आहेत आणि त्यांनी होकार दिलेला आहे. तरीसुद्धा आम्ही आज या लेखी तक्रारद्वारे त्यांना हीच विनंती केलेली आहे की रामगिरी महाराजाने जे एकोपा टिकवण्यासाठी बाधक अशी कृती केलेली आहे त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असं हे झालेलं आहे, राष्ट्रीय एकात्मता बाधक असे अभ्यारोप झालेले आहेत. रामगिरी महाराजांच्या या खोट्या व असत्य वक्तव्यामुळे त्यांनी इस्लाम धर्माचा व इस्लामिक श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावनावर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्पर व दुष्ट हेतूने प्रवचनाद्वारे कृती केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम 192, 196, 197, 298, 299, 302, 353 व 356 नुसार कायदेशीर कारवाई व्हावी व त्याला त्वरित अटक करण्यात यावी ही एक मागणी केलेली आहे. आम्ही प्रशासनाला आजपासून पुन्हा माननीय पोलीस अधीक्षकांची प्रत्यक्ष भेट झालेली आहे, त्यांनी शब्द दिलेला आहे, त्यामुळे आम्ही प्रशासन पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला तर फार बरं होईल. त्या आमच्या मुस्लिम भावनांच्या कदर करतील असं त्या मार्गाने आम्हाला वाटेल. अन्यथा आम्ही लवकरच जिल्हास्तरीय एक आंदोलनाची या ठिकाणी नोटीस देऊ आणि जिल्हाभरातील सर्व आमच्या अंतिम प्रेषिताला मानणारे सर्व घटकांना या ठिकाणी एकत्रित करू आणि या शासनाच्या निदर्शनास आणू की जळगाव जिल्हा हा सुद्धा मोहम्मद पैगंबर यांचा अपमान सहन करू शकणार नाही. धन्यवाद. झिरो न्यूज, इट्स न्यूज इम्पॅक्ट.